आणि भाजप नेते किरीट सोमय्या बोलतायत, आपण थेट जाऊयात. यांनी मला एक गाणं शिकवलं, आता मी ते गाणं म्हणायचा प्रयत्न करतो. तर महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं तर त्यांनी निश्चित मला कळवावं. माझा मुलगा नील सोमय्या लहान असताना अधून मधून माझी बायको त्याला सांगायची. बाबा सांगा कुणाचे, बरोबर आहे ना, आई सांगा कुणाचे, बाबा सांगा कुणाचे, आई सांगा कुणाची. तसं माफिया सरकारमध्ये महाराष्ट्राची जनता प्रश्न असं विचारते, सांगा ठाकरे पार्टनर कुणाचे, सांगा ठाकरे पार्टनर कुणाचे, सांगा ठाकरे पार्टनर कुणा कुणाचे. या सीझनचा आधा पहिला एपिसोड आहे, अजून पुढचे एपिसोड हळूहळू मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर म्हणणार आहे. ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे असो, रश्मी ठाकरे असो, आदित्य ठाकरे असो, तेजस ठाकरे असो, त्यांचे मामा म्हणजे रश्मी ठाकरेचे भाऊ श्रीधर पाटणकर असो, हे पार्टनर कुणाकुणाचे आहेत. जसे नवाब मलिक हे पार्टनर दाऊदचे, आता न्यायालय सांगते, ईडीची चार्जशीट सांगते, तसे हे पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी हवाला एंट्री ऑपरेटरचे आहे कि यशवंत जाधवचे आहेत. ठाकरे साहेब पत्रता करणार का यशवंत जाधव सोबत आपले व्यावसायिक आर्थिक संबंध काय आहे? ठाकरे परिवाराचे यशवंत जाधव सोबत व्यावसायिक संबंधासंबंधी एक एक डॉक्युमेंट मी आपल्याला देणार आहे. या सरकारमध्ये एनसीपी आणि शिवसेना, एक या बाजूचे माफिया एक त्या बाजूचे माफिया, आणि दोघ बॅलन्स करतात. शरद पवारचे नवाब मलिक हे दाऊदचे पार्टनर, तर उद्धव ठाकरे त्यांचे पार्टनर, त्यांचे व्यावसायिक संबंध पार्टनरशिप कुणाची कसापचे. मी फार जाणीवपूर्वक जबाबदारीपूर्वक सांगतोय की नवाब मलिकचे संबंध दाऊद गँग पर्यंत पोहोचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांचे पार्टनर यांचे संबंध कसापर्यंत आहे? कसाप तर कट कारस्थान करणारा लोकांसोबत आहे. उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार चे जे व्यावसायिक पार्टनर आहे, संबंध आहे, व्यवहार आहे, यांची पार्टनरशिप, यांचे आर्थिक व्यवहार, यांचे व्यावसायिक संबंध, ज्यांनी माझा हेमंत करकरेची हत्या केली, हेमंत करकरेची हत्या दोन कारणांनी झाली. हत्या कसाबचे सहकारी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केली, आणि हत्या म्हणजे मृत्यू झाला. ते जे बुलेट प्रूफ जॅकेट होत, ते बुलेट प्रूफ जॅकेट बोगत होत, नकली होत, आणि त्यामुळे हेमंत करकरेचा मृत्यू झाला. ते बुलेट प्रूफ जॅकेट कोणी दिलं होत? ते सप्लाय केलं होत बिमल अगरवाल.
त्याची चौकशी झाली, कमिट्या नेमला गेल्या, बिमला अग्रवालची अटक झाली, तो बिमल अग्रवाल ज्यांनी हे बोगद घाणेरडे बुलेट प्रूफ जॅकेटचा सप्लाय पोलिसला केला होता, पोलिसांनी ते बुलेट प्रूफ जॅकेट घातले होते घालतात त्यावेळी, आणि हे जे बिमल अग्रवाल जे आहे ते बिमल अग्रवाल यशवंत जाधववर ज्यावेळी धाडी जाडण्यात आला होता त्यावेळी बिमल अग्रवालचं नाव पुढे आलं होतं। आपला पान नंबर एक जर आपण बघितलं तर हे जे स्टॅम्प पेपर वरील रजिस्टर्ड पार्टनरशिप डीड हे ठाकरे सरकारकडून मी मिळवलं आहे, त्यात पार्टनर बघा नाव बिमल कुमार राम गोपाल अग्रवाल, तीन वेगवेगळ्या केसेस मध्ये यांची अटक होऊन चौकशी जामिनावर आहेत सध्या। बिमल कुमार अग्रवाल, किशोर कुमार राम गोपाल अग्रवाल आणि तिसरं नाव आहे यतीन यशवंत जाधव। हे यतीन यशवंत जाधव जे आहे हे यशवंत जाधवचं मुलगा, याची दुसरी स्टोरी आता मी सांगणार आहे आपल्याला अंक दोन, त्याआधी हे आपण ठाकरे परिवाराचा हिशोब घेऊया। त्याच्यात जर पान नंबर तीन तुम्ही पाहिला तर हे जे पहिलं पान हे पार्टनरशिप डीड आणि त्या कंपनीचं नाव दुसऱ्या पानवर दिलंय समर्थ इरेक्टर्स अँड डेव्हलपर। समर्थ इरेक्टर डेव्हलपर हे बिमल अग्रवाल आणि यशवंत जाधवची पार्टनरशिप कंपनी। या पार्टनरशिप कंपनीने पान नंबर तीन बघा बद्री इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून आत्ता काही महिन्यापूर्वी समर्थ इरेक्टर्सनी यांच्याकडून पान नंबर पाच बघा 80 कोटी रुपये मलबार हिल मध्ये मुंबईला रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट विकत घेतला। यशवंत जाधवची जी स्टोरी आहे ना 1000 करोड वर जाणार आहे। यशवंत जाधव उद्धव ठाकरेचा राईट हँड, मुंबई महापालिका स्थायी समितीचे 5 वर्ष अध्यक्ष, 1000 कोटीची माया जमवली। आता पुढे चला, आता हे आहे मुंबई महापालिकेचं सर्टिफिकेट। यशवंत जाधव आणि बिमल अग्रवालची कंपनी कुठली समर्थ, समर्थनी बद्रीकडून 80 कोटीचा प्रोजेक्ट घेतला आणि समर्थचे कोणाशी आर्थिक संबंध आहे व्यावसायिक संबंध आहे मुंबई महापालिकेचं सर्टिफिकेट म्हणते। पहिलं नाव वाचा जो TDR समर्थ कडून विकत घेतला ते उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर। श्रीधर पाटणकरनी बुलेट प्रूफ जॅकेट घोटाळा करणारा बिमल अग्रवाल कडून हा TDR घेतो। मी 1 महिन्यापूर्वी मुंबईत श्रीजी हाऊस शिवाजी पार्क केटरिंग कॉलेजच्या समोर श्रीजी होम म्हणून मोठ इमारत उभी आहे तो घोटाळा काढला होता। तो श्रीजी होम घोटाळा 29.85 करोडचा घोटाळा झालेला आहे। त्यात पार्टनर कोण आहे 10% पार्टनरशिप श्रीधर पाटणकरची, 50% उद्धव ठाकरे, 40% रश्मी उद्धव ठाकरे। तर मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे आपले यशवंत जाधवचे व्यावसायिक संबंध, यशवंत जाधवचे नाही उद्धव ठाकरेचे श्रीधर पाटणकरशी व्यावसायिक संबंध
श्रीधर पाटनकर चे समर्थ इन्फ्रा चे समर्थ इन्फ्रा म्हणजे बिमल अगरवाल आणि यशवंत जाधव ची आणि बिमल अगरवाल म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट बोगस बुलेट प्रूफ जॅकेट चा सप्लायर नवाब मलिक दाऊद तर माफिया सेने वाले एनसीपी ला सांगतात अरे हम भी तुमसे कम नहीं है तुम दाऊद गैंग के पास नवाब मलिक के थ्रू जाते हैं हम बिमल अग्रवाल के थ्रू कसाब के द्वारा हम दाऊद के पास पहुंचते हैं। ठाकरे सरकार का आणखीन एक घोटाळा तुम्हाला तुमचा समोर द्यावाच लागतो कारण की नाही तर जगदीश मुळीक म्हणणार तुम्ही पुण्यात आला आणि पुण्याचं काही कौतुक करत नाही। मी पुण्यात हसन मुश्रीफचा घोटाळ्याचा उल्लेख केला होता। पुण्याचा पत्रकार आणि पुण्याचा नागरिकांसाठी विशेष घोषणा माहिती हसन मुश्रीफला बेनामी प्रॉपर्टी संबंधी हसन मुश्रीफवर कारवाई सुरू झाली आहे। मी माहिती देत आहे हसन मुश्रीफने 158 कोटी रुपयेचं मनी लॉन्ड्रिंग केलं रजत कंज्युमर सर्व्हिसेस मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड नवरत्न एसोसिएट युनी कमर्शियल ट्रेडिंग माउंट कैपिटल प्राइवेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये 158 कोटीचा मनी लॉन्ड्रिंग झाला आहे। इनकम टॅक्सने 90 कोटी रुपयाची बेनामी प्रॉपर्टी यातना ज्या हसन मुश्रीफ परिवाराने विकत घेतली आहे त्या संबंधी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे। दोन कंपन्यांना नोटीस देऊन नोटीसची मुदत संपली आहे। आता ती प्रॉपर्टी बेनामी घोषित करून त्याच्या अटॅचमेंटचं प्रोसेस सुरू होत आहे। मला नवा हसन मुश्रीफला एक प्रश्न विचारायचा आणि शरद पवारांना पवार साहेब आपण शेतकरी शेतकरी तर मला सांगा ना हसन मुश्रीफला हा प्रश्न केव्हा तुम्ही विचारणार की तुम्ही सर सेनापती जे सुगर फॅक्टरी आहे यात शेतकऱ्यांची खोटं बोलून 40,000 शेतकऱ्यांच्या नावाने हसन मुश्रीफ परिवारच्या नेक्स्ट जन कन्सल्टन्सी मध्ये 16,31,93,500 रुपये 16,31,93,500 रुपीज 40,000 शेतकऱ्यांकडून जमा केले। नेक्स्ट जन जी आहे ही बिल्डर डेव्हलपर कंपनी आणि त्या बिल्डर कंपनीचा थ्रू सर सेनापती साखर कारखाना कुठल्याही कंपनीला अशा पद्धतीने 20 पेक्षा जास्त लोकांकडून पैसे जमवायचे असेल तर सेबीची परमिशन घ्यावी लागते। हे शेतकरी यांचे पैसे आहे की शेतकऱ्यांच्या नावाने नेक्स्ट जन मध्ये जमा करण्यात आले आहे याचा फॉरेन्सिक ऑडिट सुरू होत आहे। मी एक तिसरी माहिती देऊन माझा प्रास्ताविक संपवतो। अनिल परब काउंटडाउन सुरू झाला आहे। अनिल परब वरच्या कारवाईची उलटी गिनती सुरू झाली आहे। पर्यावरण मंत्रालयाने 31 जानेवारी 2022 ला अनिल परब साई रिसोर्ट एनएक्स सी कॉन्स रिसोर्ट दापोलीला 90 दिवसाचा आत रिसोर्ट पाडण्याचे आदेश दिले होते।
ते त्यांनी पाडलं नाही, म्हणून केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवत आहे. महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं आहे की 90 दिवसात अनिल परबनी हा रिसोर्ट हे रिसोर्ट पाडले नाही. आणि म्हणून मी कालच रत्नागिरी जिल्हाधिकारी महावितरण महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटीला मागणी केली आहे की ताबडतोब अनिल परबता दोन्ही रिसोर्टची वीज आणि पाणी कनेक्शन कापण्यात यावं. रिसोर्ट पाडण्याचा अंतिम आदेश या आठवड्यात येणार. आणि अनिल परब साहेब, हे रिसोर्ट बांधण्यासाठी आपण आपल्या चोपड्यात एक पैसेचाही खर्च दाखवला नाहीये. दरवर्षी अनिल परब प्रॉपर्टी टॅक्स भरत आहे. 25 कोटीचा रिसोर्ट आहे, करोडो रुपये कन्स्ट्रक्शन झाले, त्यांच्या सीएनई सर्टिफिकेट दिलंय की कोट्यावधी रुपये कन्स्ट्रक्शन मध्ये खर्च झालाय. हा खर्च अनिल परबच्या चोपड्यात इन्कम टॅक्सने ज्या धाडी घातल्या होत्या त्याची गोष्ट बाहेर आली की अनिल परब 25 कोटीचे रिसोर्टचे मालक आहे, प्रॉपर्टी टॅक्स भरत आहे, परंतु त्याचा कन्स्ट्रक्शनचा खर्च झिरो दाखवला आहे. तर त्याच्यावर बेनामी संपत्ती मनी लॉन्ड्रिंग चा अंतर्गत इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे. धन्यवाद.